नमस्कार, मी डॉक्टर विठ्ठल जाधव, IGP सेवानिवृत्त आणि मार्गदर्शक शांतिदूत परिवार. गेल्या अनेक वर्षापासून निमंत्रणही होतं, चर्चाही व्हायच्या, परंतु प्रत्यक्षात भेट देण्याचा योग रानाज रायफल शूटिंग रेंजला आज आला. पावसाळ्याच्या या वातावरणामध्ये शहरापासून अतिशय जवळ आणि डोंगरामध्येच किंवा डोंगराच्या पायथ्याशी म्हणायला अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये या रेंजची स्थापना डॉक्टर मंडलिक साहेबांनी केली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. आणि या राणा रायफल शूटिंग रेंजच्या माध्यमातून 0.22 रायफल असेल, रिव्हॉल्वर असेल, याचा फायरिंगचा सराव तर केला जातोच, ते प्रोफेशनल काम केलं जातंच, पण त्याच्या व्यतिरिक्त अतिशय कौतुकास्पद म्हणजे निसर्गाचं संवर्धन. या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या 3-4 वर्षापासून परिश्रम घेऊन त्यांनी जी विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन. आजही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. पुढे चालून ही झाडे आपल्या मानवासाठी तर उपयोगाची आहेतच, निसर्गाच्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी उपयोगी आहेत, परंतु या जंगल परिसरामध्ये असणारे पशु पक्षी बाकी सगळे प्राणी यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी सोय झालेली आहे. आणि विशेषतः जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हा पक्षी आणि पशूंसाठी पाण्याची त्यांच्या अन्नाची व्यवस्था केली जाते, हे खूप मोठं चांगलं विधायक सामाजिक कार्य या राणा रायफल शूटिंग रेंजच्या माध्यमातून केलं जातं. याच्याबद्दल खास खास निसर्गप्रेमी म्हणून, मानवप्रेमी म्हणून खूप अभिनंदन. आणि आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्यांना रिव्हॉल्वर रायफल किंवा बंदुकीचे परवाने पाहिजेत, त्याच्यासाठीचं प्रशिक्षण पाहिजे, त्याच्यासाठी तर या रेंजचा आपण फायदा घ्यावाच, परंतु एक निसर्गरम्य परिसराला भेट द्यायची ज्यांना आवड आहे, इच्छा आहे, त्यांनी सहकुटुंबसुद्धा येऊन या परिसराला भेट द्यावं. इतका चांगला हा परिसर डेव्हलप झालेला आहे, केलेला आहे, त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. आणि या निमित्तानं एक चांगलं सेंटर या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये उभा केलं, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि आजच्या भेटीमध्ये संपूर्ण रेंजची माहिती, प्रत्यक्षात वृक्षारोपण संदर्भातली माहिती आणि प्रत्यक्षात वृक्षारोपण करून आपल्याशी संपर्क साधण्याची संधी दिली याबद्दल डॉक्टर मंडलिक साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.